लहानपणी आपल्यातल्या प्रत्येकाने चित्र आणि चित्रातल्या गोष्टी या सगळ्याच अनुभवल्या असेल. आणि आता मॉडर्न आर्टनुसार ते चित्र इल्युस्ट्रेटरच्या माध्यमातून आपण सगळे सोशल मीडियावर बघतोय. लहानपणी पाठ्यपुस्तकातले ते चित्र आणि त्या गोष्टी आपण अनुभवल्या आहे आणि आता इल्युस्ट्रेशनच्या माध्यमातून आपण त्याची मजासुद्धा घेतोय. मात्र हे चित्र ज्यांच्या कल्पनेतून बाहेर पडतात, आपल्यापर्यंत पोचतात, त्याच निकिताला मी आज भेटणार आहे. निकिता इल्युस्ट्रेटर आर्टिस्ट आहे आणि निकिताचा फुगा हे कॅरेक्टर सगळ्यांना आवडतं. आजूबाजूला घडत असलेल्या प्रत्येक गोष्टींचं ती निरीक्षण करते आणि त्यातनं एक नवीन चित्र तयार करते. हाय, मी निकिता. मी इलस्ट्रेटर आहे. मी एक 5-6 वर्ष झाले या फील्डमध्ये काम करते. मी 15 पासआउट झाले अभिनव कला महाविद्यालयातून. तिथे मी जी बी आर्टचा कोर्स केला आणि त्यामध्ये माझं प्रिंट मेकिंग हे स्पेशलायझेशनचा सब्जेक्ट होता. त्यामधून कदाचित माझी इलस्ट्रेशनची आवड जास्त डेव्हलप झाली असेल. मी कॉलेजमध्ये असताना जे सिनियर्स असायचे त्यांचे बघून मी ॲक्च्युली सुरुवात केली ते इलस्ट्रेशन. आणि तेव्हा आमच्या कॉलेजमध्ये जे सिनियर्स होते ते खूपच म्हणजे चांगल्या लेवलला तेव्हा काम करत होते. मग त्यांचं बघून आम्ही सुरुवात केली की अरे आपण पण करूया पेन इंक इलस्ट्रेशनमध्ये. ते मी सुरुवात केली आणि तेव्हा ॲक्च्युली डिजिटल म्हणजे फोटोशॉप वगैरे काहीच माहिती नव्हती. तेव्हा मी काय करेन, मी पेन्सिलने करायचे, ते स्कॅन करायचे, मग ते डिजिटल म्हणजे फोटोशॉपमध्ये जायचे, ते ट्रेस करायचे, असं सगळं मी ते करायचे. पण मग आता जेव्हा मी ती चित्र बघते आताच्या फाईन लाईन्स आणि तेव्हाच्या अशा केलेल्या लाईन सारे फरक जाणवतो मला. पण ती प्रोसेस खूप छान असेल. म्हणजे तेव्हा जी क्युरिओसिटी असायची ना की अरे हा स्कॅन केल्यानंतर ट्रेस केल्यानंतर तसं असेल. आणि आता कसं डिजिटल झालंय किंवा मे बी आता ते काम करून माहिती झालंय की आता कसं त्याचा रिझल्ट कसा येणार हे माहिती. आधी कसं तू माहितीच नसेल की त्याचा रिझल्ट काय येणार आहे. त्यामुळे मग ती चित्र आता पण मी बघते ना इव्हन की तेव्हाच्या लाईन्स कशा असायच्या, आत्ताच्या लाईन्स कशा आहेत. प्रॅक्टिसचा पण तो एक्झॅक्ट भाग होता. मग ते इन्स्पिरेशन होतं माझ्या कॉलेजचे सिनियर्स, ते ॲक्च्युली इन्स्पिरेशन होते. त्याच्यानंतर मग जास्तीत जास्त बघायला लागले की कोण कसं काम करते. पण मी फाईन आर्टशी असल्यामुळे पेंटर्सबद्दल जास्त माहिती मला होती, म्हणजे ते तसं जास्त वाचलं गेलं त्यांच्याबद्दल. तर मग आणि माझं पहिल्यापासूनच काम इंकमध्ये, म्हणजे मी पेनने जास्त इलस्ट्रेशन करायचे. म्हणजे मला कॉलेजमध्ये पण म्हणायचे की माझं काम इलस्ट्रेटिव्ह आहे, म्हणजे बाकी सगळे पेंट घेऊन करते आणि मी त्यावरती बारीक काहीतरी करत बसायचे काम. असं म्हणजे माझ्या चित्रांमध्ये पहिल्यापासून अशी काहीतरी स्टोरी असायची. ही आहे, हिचं नाव आहे फुगा. हिचं मी प्रत्येक कॅरेक्टरचं नाव तूच ठेवतेस आणि मोस्टली येस. पण आतापर्यंत कसं झालंय की हे जे कॅरेक्टर आहे फुगा नावाचं, हे म्हणजे ही मीच आहे लहानपणीची. माझ्या लहानपणीच्या ज्या मेमरीज आहेत ज्या सगळ्यांच्याच असतात. 2018 मी ही काढली आणि मग तेव्हापासून मला वाटत होतं की हिलाच आपण पुढे डेव्हलप करूया. मग इव्हन 18 चित्र हिची आणि आत्ताची ह्याच्यामध्ये पण खूप फरक आहे. तर डेली लाईफ, फुगाची जी डेली लाईफ म्हणजे आपली लहानपणी जी काही लाईफ होती ती मी हिच्या थ्रू मांडत असते, माझ्या मेमरीज असते. दोन महिन्यापूर्वी भाविकावरती गोष्ट आहे पृथ्वी मुलाची म्हणून सिरीज आली होती, जी मानसिक आरोग्यावरती भाष्य करते. फारच गरजेची गोष्ट आहे. तर त्यामध्ये 6 स्टोरीज दाखवल्या. डिप्रेशन बद्दल बोललं जात आहे किंवा वेगवेगळ्या म्हणजे भाषेवरनं जे हिणवलं जातं, रिलेशनशिप छान आहे किंवा फेल्युअर, जे फेल्युअर एक्सेप्ट करणं त्याबद्दल त्याचं मी पोस्टर डिझाईन केलं होतं. त्यामध्ये सगळेजण मी मुद्दाम हसताना दाखवले की ऍक्च्युली ते लाईफ मध्ये खूप डिप्रेस फील करतात किंवा असं त्यांना लो फील करतात. सो त्यांना त्या प्रत्येक स्टोरीच्या एंड मध्ये त्यांना काहीतरी मिळत त्यांच्या सोबतचा जो मिळून आहे. त्यामुळे ते एंड आपण सांगू शकत नाही, पण एक काहीतरी त्यांना जो ते उत्तर मिळालंय उत्तरामुळे त्यांचे चेहरे हॅपी झाले. त्यामुळेही मी त्यांचे सगळ्यांचे चेहरे हे पोस्टर मी
केलं होतं. त्यानंतर मध्ये गलत हे मी आता रिसेंटली कोजागिरी पौर्णिमेचं हे केलं होतं. फुगाला चंद्र इतका आवडलाय की तो तिला असा एक मोठा असा बॉल वाटतो जो ब्राईट तिला नसती घेऊन बसतीये. आता ह्या झाला दसरा. दसऱ्याला तिची एक मैत्रीण रमा तिच्यासोबत ती सोनं वाटायला चालली आहे. टिपिकल मला तर खूप मला अजून पण जा वाटत सोनं वाटायला हे दाखवलं होतं. त्यानंतर आता जी मॅच झाली त्यामध्ये आपण हरलो 2020 तर ते दाखवलं. आमची आयडिया अशी होती की लॉकडाऊन जेव्हा संपला पहिला तेव्हा जी मी बाहेर पडले फिरायला तेव्हा जी आजूबाजूला माणसं दिसली तेव्हा ते ऍक्च्युली जाणवलं की माणसं दिसणं माणसं आजूबाजूला असणं किती महत्वाचं आहे. म्हणजे नाहीतर कसं भकास वाटायचं गेलं खाली गेल्यानंतर मग त्या माणसांकडे ऍक्च्युली बघायला लागले ते कसे दिसत आहे त्यांची बॉडी लँग्वेज कशी आहे हे सगळं जास्त जाणवायला लागलं माणूस आपल्याला. तर मग तेव्हापासून माझी ही पीपल सिरीज सुरू झाली. मी अशी 12 महिन्यांची 12 माणसं जी आजूबाजूला ही आता मला एफ सी रोडला दिसली होती अशी चित्र करताना ना त्या माणसांची एनाटॉमी किंवा असं बघण्यापेक्षा तो त्याचा तो लुक कसा आहे पेहराव कसा आहे त्या पेहरावाला साधसं त्यांचं बॉडी लँग्वेज कशी आहे त्या माणसाचा रंग कसा आहे त्याने कपडे घातले तर त्याला कसे मॅच होत आहेत ते जास्त अट्रॅक्ट करतं रादर दॅन एनाटॉमी किंवा ओव्हरऑल कॅरेक्टर. त्याला मी मिरर चाचा असं नाव दिलं होतं. हे मला रविवार पेठेत दिसला होता. मला असं जेन्युअनली वाटत की लोकांनी याच्या क्षेत्राकडे वळावं. लोकांनी म्हणजे ऍक्च्युली या क्षेत्रामध्ये जे आहेत त्यांनीच परत वळावं असं मला वाटतं. कारण की ना माझ्या सकट बरेचसे असे जरासे हल्ले त्यांच्या उद्दिष्टापासून फोकस पासून असं मला वाटतं. म्हणजे मला पण इव्हन काम पैसा कुठे लक्ष द्यायचं हे अजून पण मी हातपायच मारते या गोष्टी हळूहळू कळत चाललंय जसं मी माझ्या सरांशी बोलतेय. तर जेन्युअनली असं वाटतं मला की जास्तीत जास्त लोकांनी एक्सप्रेस व्हावं त्यांना जे करायचं त्या फील्डमध्ये येण्यासाठी ते करावं. आता या फील्डमध्ये थोडीशी रिस्क आहेच घरच्यांचा सपोर्ट असेल नसेल आता लकीली मला होता त्यामुळे मी करू शकले. तरी थोडंफार ॲट द एज तुम्ही ज्या वयाला आल्यानंतर तू जॉब केलं पाहिजे तू पैसे मिळवले हे जे असतं ते थोडंफार माझ्याकडेही झालं. पण ठीक आहे मी ठरवलं होतं की मला कुठल्या म्हणजे फायनान्शियल गोष्टींकडे जास्त फोकस करायचंय की माझ्या कलेकडे जास्त लक्ष द्यायचं हे मी केलं. या इथे तुम्ही काहीतरी करा घरच्यांना दिसलं की घरचे आपोआप ओके होतील.